पांचपावली पुलिस स्टेशन के अंतर्गत वाहन चोरी की घटना सामने आई है। आरोपी को पुलिस ने हिरासत में लिया है और कुल 4 गाड़ियां जब्त की है। आरोपी पहले कबाड़ी का काम करता था और बेरोजगारी के चलते उसने वाहन चोरी करना शुरू कर दिया था। फरियादी 29 वर्षीय मोहम्मद शिबान मोहम्मद नईम अंसारी, इन्होंने अपनी दोपहिया एक्टिवा गाड़ी को अपने घर के सामने पार्क किया था। कुछ समय बाद घर से बाहर निकलने पर उन्हें गाड़ी नहीं मिली। गाड़ी के चोरी होने का पता चलते ही उन्होंने गाड़ी की खोज शुरू कर दी। तभी भीम चौक यशोधरा नगर पांचपौली परिसर में डुप्लीकेट चाबी बनाने वाले के पास फरियादी को चोर गाड़ी के साथ नजर आया। तभी उसे पकड़कर फरियादी ने तुरंत पुलिस को बुलाया। पुलिस ने की हुई जांच के बाद पता चला कि आरोपी 22 वर्षीय शेख शहजाद शेख इस्माइल कपिल नगर निवासी है। इसके खिलाफ धारा 379 के तहत गुनाह दाखिल किया गया है। आरोपी पहले कबाड़ी का काम करता था, फिर बेरोजगारी के चलते उसने वाहन चोरी करना शुरू कर दिया। आरोपी ने पहले भी कोराडी, कपिलनगर और पांचपौली परिसर से 3 गाड़ियां चुराने की बात कबूल की है। पुलिस ने आरोपी से 4 गाड़ी की रिकवरी की है। कुल 1,40,000 का माल जब्त किया है। सदर गुन्ह्यातील फिर्यादी मोहम्मद शिबान मोहम्मद नईम अंसारी व 29 वर्षे राहणार नई बस्ती पोलीस स्टेशन पाचपावली यांनी त्यांची दुचाकी गाड़ी आहे ॲक्टिवा ही त्यांच्या घरासमोर पार्क करून ठेवली होती। काही वेळानंतर ते जेव्हा घराच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी पार्क केलेली गाडी त्यांना दिसली नाही। तर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणीतरी चोरून नेली असावी म्हणून त्यांनी गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली। भीमचौक यशोधरा नगर आणि पाचपावलीची जी हद्द आहे त्यामध्ये तिथे चाबी बनवून जी डुप्लिकेट चाबी बनवून देतात त्या चाबी बनवणाऱ्याकडे हा आरोपी गाडीसह त्यांना मिळून आला। त्याला लगेच त्यांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांना कॉल केला। नंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख शहजाद शेख इस्माईल वय 22 वर्षे राहणार उप्पलवाडी पोलीस स्टेशन कपिलनगर याच्याविरुद्ध कलम 379 भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून त्याचा PCR घेण्यात आला आणि PCR दरम्यान त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून 3 गाड्या चोरल्याची कबुली दिली। त्यामध्ये एक पोलीस स्टेशन कोराडी, एक पोलीस स्टेशन कपिलनगर आणि एक पोलीस स्टेशन पाचपावलीचीच अजून एका गुन्ह्यामधली गाडी त्यांनी रिकवरी दिलेली आहे। अशा एकूण टोटल 4 गाड्यांची रिकवरी त्याच्याकडून झालेली आहे। 1,40,000 मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। याच्यापूर्वी गुन्ह्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत परंतु त्याची मोडस अशी आहे की घराच्या समोर गाडी पार्क केलेली असली तर ती धक्का मारत घेऊन जाणे आणि मग त्याची चावी बनवणे डुप्लिकेट आणि मग चावी बनवून त्या गाडीची विल्हेवाट लावणे। मुळात हा 5-6 महिन्यापूर्वी कबाडीचं काम करायचा। कबाडीचं काम सुटल्यानंतर त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं आणि त्याच बेरोजगारीच्या ह्याच्यातनं त्यांनी हा चोरीसारखा गुन्हा केलेला असावा। तो विकतो अशी त्यांनी माहिती दिली नाही। म्हणजे आम्ही अजून 3 गाड्या त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत तर त्या त्याच्याच घरी आजूबाजूला ठेवलेल्या मिळून आलेले आहे। आम्हाला त्यांनी कोणाला विकली वगैरे नाही आहे। कदाचित सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर ती गाडी तो विकत असावा अशी प्राथमिक माहिती आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।